लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेतलेली आहे आणि कोणते महत्त्वपूर्ण मुद्दे सांगाल? पहिल्यांदा मी साधारण मागच्या मीटिंगमध्ये 28 मुद्दे दिले होते, त्याचं त्यांनी मला एक पत्र तयार दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचं मी उपस्थित केलेल्या प्रश्नाविषयी त्यांनी उत्तरं दिलेली आहेत। मी आता काय वाचू शकत नाही, वाचून नंतर पुढच्या मीटिंगमध्ये याचा सारांश घेणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं आज येण्याचा उद्देश असा की नवी मुंबई महानगरपालिकेला शहराच्या विकासाकरता, रस्त्यांकरता, मैदानाकरता, गार्डनकरता, शाळांकरता किंवा हॉस्पिटलकरता, फायर ब्रिगेडकरता जे भूखंड गरजेचे आहेत त्या भूखंडाची आपण मागणी केलेली आहे। डी पी प्लॅन मंजूर करताना महासभेमध्ये सुद्धा सर्व नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डमधले मुद्दे मांडलेले आहेत, तशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि तो ठराव पारित करून राज्य शासनाकडे दिलेला आहे। तर महानगरपालिकेनं अजून तो डी पी प्लॅन जनतेच्या अंतिम त्याला आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन सजेशन करता अजून सादर केलेले नाही, परंतु आपली मागणी अशी आहे की महानगरपालिकेनी तो सादर करो न करो, आम्ही ज्या मागण्या केलेल्या त्या शासनाकडे गेल्या त्या आणि त्या महापालिकेने सिडकोकडे मागणी केलेली आहे, तर ते भूखंड आम्हाला देण्यात यावी असा त्याच्यातला मुख्य त्याच्यातला गाभा आहे। काही ठिकाणी काही विभागात गार्डन नाहीत, काही ठिकाणी शाळेकरता जागा नाही, काही ठिकाणी मैदानाकरता जागा नाही, काही ठिकाणी ज्या ठिकाणी ऑलरेडी बाजार भरतो आहे किंवा वाचनालय आहे, मग त्याचा महानगरपालिकेच्या माध्यमातून अनधिकृत वापर सुरू झालेला आहे, म्हणजे लोकांची ती गरज आहे, टेम्पो स्टँड इथं निर्माण झालेलं आहे। आता तुम्ही जर का व्यापारी एरिया तुम्ही निर्माण करणार, वखारी टाइल्स तुम्ही त्याच्या मार्बलच्या ठिकाणी दुकानं देणार, तर त्या ठिकाणी तुम्ही जर टेम्पो स्टँड दिला तुम्ही ते टेम्पो राहणार कुठे? रस्ते राहणार का? नाही राहू शकत। आणि अशा प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत आज। त्याचबरोबर 1977 साली सिडकोला विरोध करताना जो शेतकरी संघर्ष लढा झाला त्याच्यामध्ये ठाणे बेलापूर पट्टीतली खारे कालवे बेलापूर संघटनासुद्धा सहभागी होती त्यावेळेला आणि त्याच्यात आम्ही पण होतो, परंतु 77 साली उरण आणि पनवेलच्या मुलांना फक्त स्टायपेंड देण्यात आली, स्टायपेंड म्हणजे विद्यावेतन। त्यावेळेला मी 77 साली सिडकोची वन मॅन ऑपरेशनची बस होती, एकही कास न तोडता कुठलाही ड्रायव्हर तो ड्रायव्हर म्हणजे तो कंडक्टर नव्हता त्याला न मारता हवा काढून आम्ही गाड्या सगळ्या बंद केल्या। संध्याकाळ त्यावेळेला मोबाईल नव्हता, टेलिफोन नव्हता की मला ट्रंकल मुंबईला ट्रंकल लावायला लागायचा, वायरलेसवर त्यावेळेला मेसेज आला की ठाणे बेलापूर पट्टीतल्या गावांना, त्याला महापालिका नव्हती, महापालिका आली 92, मी 77 रेफरन्स देतो, सिडको सुरू झाली 70, तर त्यावेळेला तिथल्या विद्यावेतन सुरू झालं। परंतु आता मी असं ऐकतो की नवी मुंबईतल्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड बंद केलेलं आहे, पनवेल उरणच्या लोकांना चालू आहे, पनवेल उरणच्या लोकांना चालू आहे ही गोष्ट आनंदाची आहे, परंतु ठाणे बेलापूर पट्टीतली आता जी महापालिका झाली आहे तिथल्या लोकांना बंद का केलं ही मुखर्जी साहेबांकडे मागणी केलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये सकारात्मक निश्चितपणे निर्णय घेतील। जेवण सुतारांनी सांगितलं की बाबा म्हणजे मुद्दा मांडला आणि त्यांनी पत्र दिलं त्या ठिकाणी की पनवेल उरणमध्ये त्या त्या नोडमधल्या लोकांना तिथेच 12.5% जे भूखंड दिले जातात, परंतु इथे नेरूळच्या लोकांना सांगा तुम्ही जा घनसोलीला कोपरखरण्याला, तर ज्या ठिकाणी त्यांच्या जागा गेल्या त्या ठिकाणी तिथे जर सुरू असेल तर इथं जर भूखंड शिल्लक असेल तर इथल्या लोकांना देण्यात यावे अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। कोविड सुरू झाला त्याला सिडकोच्या माध्यमातून काही नगरपालिका महापालिकांना मदत केली गेली, चांगलं केलं, ज्या महापालिकांकडे आर्थिक स्थिती दुबली होती अशा महापालिकांना हॉस्पिटल बांधण्याकरता किंवा आरोग्यसेवेकरता मदत केली त्याबद्दल आनंद आहे, परंतु ज्या शहराच्या शेतकऱ्यांच्या जीवावर सिडको उभी राहिली
त्या शहराच्या करता सिडकोनी काहीतरी आपलं योगदान दिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही मागणी केली की ऐरोली भागामध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल पूर्ण बांधून द्यावं अशा प्रकारे मागणी केलेली आहे. मी त्याच्यात रास्त काही नाही, गैर काही नाही आहे, रास्त आहे ते. त्याचबरोबर आता संजू नाईक खासदार असताना दिघा आणि खैरणे दोन रेल्वे स्टेशनची मागणी केली होती. दिघ्याची मागणी समाव सुरू झाली, चांगलं आहे, व्हेरी गुड. परंतु खैरण्याचा काहीच आतापता नव्हता. मधल्या काळामध्ये पियुष गोयल ज्याला रेल्वे मंत्री होते त्याला मी त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर मीटिंग झाली होती माझ्याबरोबर. त्याला संजू नाईक, संदीप नाईक, सागर नाईक पण होते. आणि त्यांनी लगेचच त्यांनी त्यांच्या रेल्वेच्या चेअरमॅनना पत्र म्हणजे फोन करून सांगितलं की आपल्याला अशा प्रकारची ह्या लोकांना मदत करायची आहे. आणि त्याने मला सांगितलं की सिडको बरोबर मीटिंग घेऊन त्या रेल्वे स्टेशनची जागा महापालिकेला हस्तांतरित करून महापालिकेने ते बांधावं आणि त्याच्यातून जो व्यापारी करण्यातून दोन पैसे मिळते ते महापालिकेला घ्यावं. चांगला प्रस्ताव आहे. आता मधल्या काळामध्ये मंत्रिमंडळात बदल घडला. आता रावसाहेब दानवे आता राज्यमंत्री रेल्वे आहेत. संजू नाईकांनी त्याची दिल्लीत भेट घेतली. त्यांनी संजू नाईकांनी मला फोन लावून दिला. मी रावसाहेब दानवेला विनंती केली की बा तुम्ही या दिवशी नवी मुंबईत या. सिडकोचे MD साहेब, महापालिकेचे आयुक्त यांच्याबरोबर आणि आमचे काही सहकार्यांबरोबर मीटिंग घ्या आणि जेणेकरून खैरणे रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधलं जावं आणि तिथल्या कोपरखैरणे त्या साईडला म्हणजे उत्तर कोपरखैरण्याला न्याय मिळाला आहे पण दक्षिण कोपरखैरण्याला न्याय मिळालेलं नाही. MRDC पावणे MRDCमध्ये जाणाऱ्या कामगारांची फार गैरसोय होती आणि त्या अनुषंगाने दानवे साहेबांनी सकारात्मक विचार करायचं ठरवले. MD साहेबांशी मी आता बोललो आहे आणि ती मीटिंग ज्याला मुंबईत किंवा नवी मुंबईत लागेल त्याला त्याच्यातून प्रश्न सुटेल. त्याचबरोबर रेल्वेची मीटिंग लागताना सिडकोशी कनेक्टेड नाही परंतु आपल्या दिघ्याला जो तलाव आहे, ब्रिटिशकालीन तलाव आहे की ज्याला जी 1853 विटी ते ठाणे रेल्वे सुरू झाली त्याला गाड्या धुण्याकरता दिघ्याच्या त्या डोंगरामध्ये असलेला जो तलाव तिथून पाणी ग्रॅव्हिटीने जायचं गुरुत्वाकर्षणाने. परंतु आज तो तलाव वापरत नाही तर तो तलाव महानगरपालिकेला काही अटी शर्ती देण्यात यावा ही पण त्याची मागणी आहे. तर ती पण त्याला मागणी म्हणून त्या आयुक्त मोदयाने पण त्या मीटिंगला बोलवायला सांगितलेलं आहे. आता खैरणे रेल्वे स्टेशनचं तुम्ही जसं बोललात तसंच कोपरखैरण्यामध्ये अजून एक खूप वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे. कोपरखैरण रेल्वे स्टेशनचं बांधकाम कोणी करावं? मध्ये PWD फाईल गेली, ती फाईल मंजूर होत तर रेट खूप वाढलेले होते, तिथं थांबलं. नंतर सिडकोला रिक्वेस्ट करण्यात आली पण सिडकोनी हो म्हणते पण प्रत्यक्षात काम सुरू होत नाही. त्याच्या मागून येऊन खांदेश्वर पोलीस स्टेशन झालं, NRI पोलीस स्टेशन झालं, कामोठे पोलीस स्टेशन झालं पण आपण आज हा विषय काढला ना. माझं पत्र उद्या जाईल माननीय सिडको व्यवस्थापकीय संचालकांना आणि रावसाहेब दानवेंच्या मीटिंगच्या वेळेला हा पण विषय आम्ही इन्क्लूड करू. दुसरं एक असं आहे की अजित पवार इकडे आले होते तर त्यांनी MIDC मधला जो काही दोन घर आहेत किंवा नवी मुंबई महानगरपालिकेला पण द्यावा लागतो, MIDC पण द्यावा लागतो आणि ऍक्च्युली हायकोर्टामध्ये पालिका जिंकलेली आहे, सुप्रीम कोर्टात पण तेच झालेलं आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की 50-50 करण्याचा आपण प्रयत्न करूया जेणेकरून इंडस्ट्रीयल जे लोक आहेत त्यांना थोडं सवलत मिळेल. पण असं जर केलं तर नवी मुंबई महानगरपालिकेचा महसूल बऱ्याच प्रमाणात कमी येऊ शकतो. त्यासं पॉसिबल आहे का, शक्य आहे का? नाही, बघा आता कर वसूल करण्याचे अधिकार MIDC एरिया सुद्धा महापालिकेला आहेत. ओके, त्याच्यामध्ये महापालिका म्हणजे त्याला प्रॉपर टॅक्स वसूल नाही करत. MIDCला सध्या ट्रान्सफर चार्जेस मिळतात किंवा पॅनल्टी चार्जेस मिळतात, कोणाला? MIDCला. परंतु जे आपण घराचे प्रॉपर टॅक्स हे सध्या महापालिकेत घेते. आता जुनं जो वाद आहे ज्या लोकांनी बऱ्याच लोकांनी भरलाच नव्हता त्याच्याविषयी पेंडन्सी आहे, योग्य वेळी त्याच्यावर निश्चितपणे चर्चा घडून त्याला न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू. महापालिकेसाठी सोडण्यात येते. बरोबर आहे. असे सिडकोला म्हणजे पालिकेने जवळजवळ 300
त्यांच्या आसपास भूखंडावरती निरीक्षण टाकलं तर असे फक्त 44 भूखंड आहेत ते 500 मीटरच्या आत आहे. याच्या महापालिका समाधानी आहे का किंवा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून समाधानी आहात का की आपल्याला अजून मोठे भूखंड काही सिडको करणं अपेक्षित आहे? नाही, बाब अशी आहे जालनावालाजी की आता त्यांनी मला जे पत्र दिले त्या पत्रात काय दडले ते मला माहीत नाही, परंतु ह्या शहराच्या विकासाकरता जे गरजेचं आहे ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही पिछा सोडणार नाही. जर का या ठिकाणी जर का सिडको स्तरावर राज्यस्तरावर म्हणजे उद्या विधानसभा स्तरावर नाही झालं तर आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत पण जाऊ. हो निश्चित, हे बघा प्रश्न हे व्यक्तिगत कोणाचे भूखंड नाहीत, हे पब्लिक पर्पज करता भूखंड आहे, त्याच्यामुळे त्याचा आग्रह राहील, वेळ पडले त्याच्याकरता मोर्चा पण काढाव आम्ही. आणि मुखर्जी साहेब हे असे एक आय ए एस ऑफिसर आहेत की जे समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्या अनुषंगानं ते त्यांच्या संपूर्ण सिस्टीमला या गोष्टी त्यांना देणं कसं गरजेचं आहे समजून सांगतील हा माझा विश्वास आहे. जालनावालाजी मी एक सांगतो की मधल्या 2 वर्ष गेली ही कोविडमध्ये गेली, आता कोविड संपलेला आहे, याच्यातून निर्णय नाही लागला तर स्टायपेंड विषयाकरता मी मुंबईतल्या विद्यार्थ्यांच्याकरता इथे मोर्चा काढेन हा माझा शब्द आहे. आणि मी बोललो म्हणजे बोललो आणि मला विश्वास आहे मला मोर्चा काढायची गरज भासणार नाही, कारण संजय मुखर्जीजी अशा प्रकारचे अधिकारी आहेत की तिथे जर पनवेलवरांना मिळत असेल तर ठाणे बेलापूर पट्टीतल्या लोकांना देणार हा माझा विश्वास आहे. तुम्ही काय बोलला तुम्हाला? नाही बघा, आता सिडकोने तसं ठरवलं होतं काम झाल्यावर. आज मुखर्जी साहेबांशी बोलताना मी काय म्हटलं की 50% जे दोन्हीकडून पैसे लागणार आहेत तर त्यांना सांगितलं की टप्प्याटप्प्यानं तुम्ही पण त्याचे फंड द्यायला सुरुवात करा, जसं काम होईल तसं पैसे द्या. त्यांनी नाकारलेले नाही आणि माझा विश्वास आहे ते काय गोष्टी करतील. दादा हे बघा, प्रश्न असा आहे की तिथे हॉस्पिटलची ऐरोलीमध्ये फार कमतरता आहे आणि म्हणून आम्ही तर असं म्हटलं आहे की सिडकोनेच हॉस्पिटल बांधून द्यावं आणि ते बांधून देणं काही गैर नाही. जर का कोविड कालखंडामध्ये अन्य महापालिकांना तुम्ही मदत केली चांगली गोष्ट झाली, परंतु नवी मुंबई ज्या शहरातल्या शेतकऱ्यांच्या जीवावर ही सिडको उभी राहिली आहे त्या शेतकऱ्यांच्या राहणाऱ्या लोकांच्या का किंवा नंतर झोपटीतले शहरातले आलेले लोक यासाठी त्यांनी त्याग करणं काय म्हणजे योगदान देणं ही काय चुकीची गोष्ट नाही, मिळेल ती. दादा मी मागच्या मीटिंगमध्ये पण आजच्या मीटिंगमध्ये पण जे भूखंड मागितले पार्किंगसाठी उद्यान मैदान वगैरे हे जे प्रश्न आहेत हे जे नियोजन आहे सिडकोने 50 वर्षापूर्वी शहर उभारताना या गोष्टी लक्षात आल्या नाहीत का? आणि पालिका येऊन आता 95 पासून तर आपल्याला तुम्ही बारकाईने बघाल ना तर वाशीचा सेक्टर 6 मध्ये रस्ते बघा, त्यावेळेला MY ठाकरे नावाचे एक चीफ प्लॅनर होते, त्यांना काय वाटलं की माथाडीच्या घरात एक सायकल असेल. आज माथाडीच्या घरातसुद्धा मुलाची कार, मुलीची कार, स्वतःची कार आणि पत्नीची पण कार. आज तो एकूण जे ग्लोबलायझेशन झालं, खुली अर्थव्यवस्था झाली, व्यापार उद्यम आणि जी देशाची आर्थिक प्रगती झाली त्याच्यामुळे आज वाहनांची संख्या इतकी वाढलेली आहे की आज खरं म्हणजे म्हणून खरं म्हणजे माझी इच्छा होती सांडपाडा रेल्वे स्टेशनच्या सांडपाडा रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी असलेले पार्किंग सायकल पार्किंग सायकल किंवा मोटरसायकल पार्किंगची जागा ज्याला हाऊसिंग रॅक उभी केली त्याला मला वाटलं की तुम्ही मीडियावाले तो तुमचा विषय करून तुम्ही त्या ठिकाणी फाईट कराल. ज्या वेळेला ट्रक टर्मिनलचा जो प्लॉट घेतला कुठे वाशीजवळचा हाऊसिंगला त्याला तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे बंड कराल. माझं म्हणणं कसं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे आम्ही मागण्या केल्या, परंतु त्या ठिकाणी या लोकांना दररोजची आठवण देण्याचं काम कोणी करायला पाहिजे, नाही तर कोण आठवण करू शकतो? मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया. आणि तुम्ही लोकांनी केले नाही असं नाही, परंतु ज्या पद्धतीने त्याला विरोध व्हायला पाहिजे तो दुर्दैवाने विरोध झाला नाही. शहरामध्ये पार्किंगच्या जागा जास्त वाढाव्या अशी इच्छा असताना मी बोललो ना,
माननीय पंतप्रधान आवास योजना, माननीय मोदी साहेबांनी इरादा केला की गोरगरिबाला घर मिळावं, पण असलेल्या लोकांची अडचण निर्माण करून घरं लोकांना मिळावं अशी मोदी साहेबांची इच्छा नाही. अरे अरे त्यावेळेला आता कोविड अजून सुद्धा गेलेला नाही, अजून परवानगी नाही देत मनोज भाऊ, ऐकला का? ज्या दिवशी हे कोविड संपेल ना त्या दिवशी आम्ही मोर्चा काढणारच आहोत, पण प्रश्न तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. इथं जर सत्ता जर आमची असती तर निश्चित थांबवलं असतं, दुर्दैवानं ती नाही. आता बाबाशी तुम्हाला विषय सांगतो तुम्हाला मी, ठाणे बेलापूर रोडला जे सर्व्हिस रोड आहे त्याच्या बाजूला नौसिल जी RCPच्या आणि मेन रोडच्या मध्ये जागा आहे ना, त्या जागेचे भूखंड करण्याचं प्लॅनिंग चालू आहे. दलाल लोकांची प्लॅनिंग, मी त्याचं पत्र रिजनल ऑफिस, CEO MIDC, राज्यमंत्री, उद्योगमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि उद्योग सचिवांना पत्र दिलं, माननीय आयुक्तांना ती कॉपी दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही हे एक आपण इधर फ्लॉट इधर से बटाएंगे. तर जो ठाणे बेलापूर रोड आणि सर्व्हिस रोड याच्यामध्ये ज्या जागा आहेत, माप्याच्या ब्रिजच्या बाजूला जी झाडं लावले ती झाडं तोडायचा त्यांचा इरादा आहे. RCP रिलायन्स कॉर्पोरेट पार्कच्या समोर जी जागा आहे, भविष्य काळामध्ये कधीतरी आणखी ब्रिजेस बांधायला लागतील किंवा अन्य काही तिथून मेट्रो येईल, त्याचा काही पडलेली नाही. इथले दलाल आहेत, एक सिंधुदुर्गापासूनचे काही दलाल आहेत, रत्नागिरीतले आहेत, रायगडमधले आहेत आणि ठाणे जिल्ह्यातले सर दलाल आहेत. ह्या दलालांची सगळी टीम तिथे MIDC वावरते आणि मागच्या ऐकून घ्या, मी पत्र दिलेल्या आयुक्तांना सुद्धा सांगितले तुम्ही पत्र कोर्ट मॅटर करणार. आता प्रश्न असा आहे, मी केलं तर त्याला पॉलिटिकल हा गणेश नाईकचा काहीतरी पर्सनल एजंट आहे, माझं म्हणजे NGO या गोष्टी करायला पाहिजे, तुम्ही लोकांनी हा विषय धरायला पाहिजे. अरे आपला जो कुठला तो परिसर तो नंतर म्हणजे काय ते नैना परिसर तर अख्खा मोठा आहे, याच्यापेक्षा कितीतरी दुपटीने मोठा परिसर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तिथे गेलेलं आहे, तिथं बांधा ना इमारती. पण काही लोकांना इथे इंटरेस्ट आहे. आता काही लोकांना APMC रायगड जिल्ह्यामध्ये न्यायची ते भाषा चालली आहे, तुम्हाला माहीत पडलं का नाही? म्हणजे पूर्ण कांदा बटाटा भाजीपाला मुडी बाजार फल बाजार हा सगळा APMC खाली करायची आणि रायगड जिल्ह्यात घेऊन जायची, म्हणजे फार मोठे काही लोकांचे इरादे आहेत. आता लक्षात तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही आता या गुरुवारी सकाळी 10 वाजता मनोज भाऊ तुम्ही या, आयुक्तांशी आपण चर्चा करू पक्का. नाही, घनसोलीमध्ये जे बांधकाम चालू आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे अशा प्रकारच्या लोकांनी तक्रारी आमच्याकडे केल्या. बांधल्यानंतर पुन्हा तुटतील फुटतील, परत रिडेव्हलपमेंटची म्हणजे एकूण प्रसंग येईल, त्याच्यापेक्षा आताच नीट करा आणि चांगल्या प्रकारे क्वालिटी द्या. अजित दादा पवार आले, आनंद आहे. बाळासाहेब थोरातांनी, अशोक चव्हाणांनी यावं, एकनाथ शिंदेनी यावं, ऐकला का? उलट या ते लोक विषय मांडतील, ते नवी मुंबई शहराचेच मांडतील ना, बरोबर आहे ना? मी त्यांच्या येण्याचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर त्यांनी कामं करावी, त्यांनी त्यांचा लोकसंचय वाढवावा, ऐकला का? जेणेकरून शहराचा विकास व्हावा ही आमची इच्छा आहे.